नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज एक आंब्याच्या झाडाबद्दल एक तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा. तर शेतकरी मित्रांनो, आंब्याच्या झाडाबद्दल तुम्हाला काही थोडी माहिती सांगत आहे, कारण का आंब्याला सध्या आंबे आहेत पण ह्या वर्षी फळ जरा कमीच आहे. तर शेतकरी मित्रांनो, चला आपण एक आंब्याच्या झाडाखाली एक पुढं करूया. तर शेतकरी मित्रांनो, ही जे आंब्याचा जी पाला पडलेला आहे तो पाला शेतकरी मित्रांनो, सगळ्यात आधी अगोदर आंब्याचा पाला, जर आंबा आपला आता पाडाला जर लागायचा टाइम आला असेल तर शेतकरी मित्रांनो, ह्या आंब्याचा झाडाखालचा पाला बिलकुल पाला खाली ठेवायचा नाही. पाला जर खाली ठेवला तर ह्याचं कारण काय होतं शेतकरी मित्रांनो, ह्याच्यातनं पाणी देतो आपण झाडाला, आणि झाडाला पाणी दिलं की खालून ह्याचं घोंगान तयार होतं. ह्याच्यात जर ती घोंगान तयार झालं ना, आपला आंबा जर पाडाला आला शेतकरी मित्रांनो, तर ह्याच्यावरती पाडाला आला की लगेच त्याच्यावरती ते अटॅक करते, आणि त्याच्यावरती जर बसलं तर तो आंबा सडून जातो शेतकरी मित्रांनो. ती घोंगान जर त्या आंब्यावरती जर बसलं ह्या पाडाच्या आलेल्या आंब्यावरती, तर ती घोंगान आंबा अक्षरशः पूर्ण बाद करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या आंब्याची खाली असली घसणगुण अजिबात बिलकुलच ठेवायची नाही, हे पाला कसल्याच पद्धतीने ठेवायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर, आंब्याच्या झाडाच्या जे ह्या वाळलेले फांदे आहेत ना, ते अजिबात ठेवायचे नाही. त्या आंब्याच्या फांद्या जर काढल्या तर पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीने त्याला फळ लागत या. तर बघा, इथे तर अशा पद्धतीचे बारके छोट्या छोट्या वाळल्याची फांदी असतात ना, ते बिलकुल ठेवायचेच नाही. त्या बघा, त्या फांद्यामुळे झाडाची पूर्ण वाढण्याची क्षमता एकदम फुटती. आणि दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो, जर हा आंबा आपण नंतर छाटणी केली की आंबा आपला काढला, आंब्याचं पीक आपण तोडून घेतलं, तर त्या आंब्याचं पीक तोडल्यानंतर शेतकरी मित्रांनो, हिथूनच आंब्याचा ढाकळा तो मोडायचा, त्या बुडा हिथूनच एकदम हिथून त्या आंब्याचा ढाकळा मोडून काढून मग पुढच्या वर्षी फ्रेश त्याला नवीन तवर फुटतो, नवीन पालवी फुटते आणि मग तवर फुटतो. तर शेतकरी मित्रांनो, हे असं करून आंब्याचे नियोजन करायचे आहे. अजून दुसरं म्हणजे, हे झाडाचा पाला दिसतो लय मोठा. आणि शेतकरी मित्रांनो, ही अशी जी जाळी लागत आहे झाडांना आंब्याच्या, तर ही जाळी अशी पूर्ण पद्धतीने काढून घ्यायची ना, तर ह्याच्यामुळे सुद्धा आंब्याच्या झाडाला पूर्ण एकदम आंब्याचं झाड पूर्ण बाधिकार होत आहे, आंब्याच्या झाडाचं पूर्ण वाटूळ होत आहे. अशी जाळी बिलकुल सुद्धा आंब्याच्या झाडाला बसून द्यायची ना, ही तवराची जाळी आहे. आणि ही जी छोटी छोटी वाळलेली फांदी असे पूर्ण छटायची आहेत, गळफांदी बिलकुल राखायची नाही, ह्याच्यामुळे झाडाची पूर्ण वाढ फुटती. तसेच मित्रांनो, ही जी पाला पडलेला आहे, सगळा पाला जर आपण भरून टाकला तर आपल्या आंब्याच्या झाडाला कुठल्याही प्रकारचा डाग पडणार नाही किंवा काय पडणार नाही. बघा कसे आंबे लागलेले आहेत, एकदम आंबे एकदम. तर आंब्याची अशी झाडाची पद्धती अशा पद्धतीने झाडाची काळजी घ्यावी. ही वाळलेली फटे बिलकुलच ठेवायचे ना शेतकरी मित्रांनो, हे जे फटे ठेवले ना, त्या फट्यांमुळे पूर्ण झाडाची एकदम वाढ फुटते. बघा, तर ही फटे सगळंच काढून टाकायचे. आपण हे जी छाटणी चालूच आहे आता सध्या. आणि शेतकरी मित्रांनो, आंब्याच्या झाडाला म्हणजे पूर्ण गोल आळ करून पाणी द्यायचं आहे. आंब्याच्या झाडाला जर गोल आळ करून पाणी दिलं ना, ड्रीपद्वारे दिलं चालेल, पण गोल झाडाला आळच करून पाणी देणं गरजेचं आहे. ड्रीपद्वारे तर देतोच आपण, पण आळ केल्यावर अजून खूप चांगल्या पद्धतीचं त्याला त्याच्या मुळांना पोषक होत आहे. ड्रीपद्वारे द्या, आंब्याच्या झाडाला आळ करून द्या तरी चालते. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आंब्याच्या झाडाचा पाला सगळा एकदम झाडापासला खालचा वाळलेला पाला जी पडतोय, तो सगळा पाला गोळा करून तो जागेवरती लांब घेऊन पेटवून द्यायचा झाडापासून लांब अंतरावरती, कारण जेणेकरून झाडाला हाय बी लागू नये. झाडाला हाय लागल्यावर झाडाची पाने जातात. आणि शेतकरी मित्रांनो, दुसरं म्हणजे की जी झाडाला जी गळफांदे असतात, ज्या गळफांद्यामुळे झाडातला आतून हवा खिळती गेली पाहिजे, त्या आतून हवा खिळती जात नाही शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी गळफांद्याची सुद्धा छाटणी करायची आहे. थोडी छाटणी केली म्हणजे एक अशी हवा जर खिळली, जो येणारा रोग वगैरे आहे तो वाऱ्या वाटो असा जाऊ शकतो. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो काय करायचं, जे आंब्याच्या गळफांद्या सुद्धा कट करायच्या आहेत. कट म्हणजे त्या मापाने कट करायच्या, नाही तर आपण जास्त करू शकतो तसं करायचं नाही, थोड्या थोड्या त्या मापाने गळफांद्या कट करायच्या, हवा लागेल. तर शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी आंब्याची खूप म्हणजे प्रमाण कमी आहे. ह्या वर्षी आंब्याच्या झाडांची आंबेच ह्या वर्षी कमी लागले प्रत्येक झाडाला, त्याच्यामुळे ह्या वर्षी आंब्याला खूप चांगल्या पद्धतीचं मार्केट आहे. आंबा मिळानाच आता सध्या बाजारामध्ये सुद्धा अजून आंबा उपलब्ध झालेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जर घरी कुणाच्या झाडं असतील शेतकरी मित्रांनो, तर ती अशा पद्धतीने त्यांचं संगोपोषण करावा, कारण जेणेकरून ही पाला वगैरे सगळी हवा मोकळी खेळली पाहिजे झाडाखाली. की अशा पद्धतीचं नियोजन करून आपली झाडे जर चांगल्या पद्धतीने सांभाळली तर 100% आपल्याला झाडे चांगली फळ देतात. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला, तर आपल्या
नव भारत टीवी चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन च बटन दाबा। तो शेतकरी मित्रांनो नमस्कार, धन्यवाद।